नमस्कार मी विशाल परदिशिया बुलेटीनमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीने सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी होत असलेल्या तपासाला तपासामध्ये आता रियाच्या अडचणीत एकूणच आणखीन वाढ होताना दिसते असं एकूण साधारण सव्वा आठच्या सुमारास आठ वाजून पंधरा मिनिटांनी बरोबर एन सी बीची टीम दाखल झाली रियाला सी या कलमा अंतर्गत समन्स बजावण्यात आलेला आहे रियाला आज हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला सकाळी दहा वाजेपर्यंत एन सी बी कार्यालयात हजर राहण्याकरता समज बजावण्यात आला दरम्यान शोविकच्या अटकेनंतर आता रियाला अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते खरंतर रिया आणि संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या यांच्यामधील व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर एन सीबीने सव्वीस ऑगस्टला गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता आणि त्यानुसार एनसीबीने आरोपीचं अटक सत्र जे ते सुरू केलेलं आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत अजित शोविकला अटक झाली काल न्यायालयात त्यांना हजर देखील करण्यात आलेलं होतं आता आज रियाला अटक होऊ शकते का शक्यता तर पूर्ण आहे आणि तयारी देखील एन सी बीने तशीच केलेली आहे जर आपण पाहिलं तर साधारणपणे सव्वा आठ वाजता एन सी बीचे अधिकारी त्यामध्ये एक महिला एन सी बी अधिकारी होती जिनं रिया चक्रवर्तीला सिक्स्टी सेवन सी या कलमांतर्गत चौकशीला हजर राहण्याचा समन्स बजावलेला आहे आणि या समन्समध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की तुम्ही स्वतः या किंवा आमच्यासोबत चला आणि रियाने ये स्वतः येण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे साधारणपणे दहा ते अकरा दरम्यान रिया चक्रवर्तीला मुंबईतल्या एनसीबीच्या या का जे बलाडपेर येथे जे हे कार्यालय या कार्यालयामध्ये तिला हजर राहण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे रिया चक्रवर्ती दहा ते अकरा दरम्यान या ठिकाणी चौकशी करता हजर राहणार आहे त्याही पुढे जाऊन याची चौकशी झाल्यानंतर जर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना की तिच्या चौकशीमध्ये जे काही मुद्दे समोर आलेले आहेत आणि तिची चौकशी करताना तिने असं काही सांगितलेलं आहे की ज्यामुळे तिला अटक केली जाऊ शकते तर तात्काळ एनसीबीचे अधिकारी तिला अटक करतील आणि आजच्या हॉलिडे कोर्टामध्ये तिला हजर केलं जाईल ही सगळी शक्यता आहे आणि यामध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनुसार काम देखील सुरू केलेलं आहे त्यामुळे रिया चक्रवर्तीला आज जरी अटक झाली नाही किंवा तर उद्या अटक होईल पण आजच तिला अटक होण्याची शक्यता दाट निर्माण झालेली आहे कारण का तिला अटक करण्याआधी तिला पदार्थ पुरवणार तिचा भाऊ ती ज्या व्यक्तीकडून अंमली पदार्थ घ्यायची किंवा ज्याला सांगायची पदार्थ आणायला तो सॅमिल मिरंडा असेल दीपेश सावंत असेल आणि शोविक ज्यांच्याकडून पदार्थ आणायचा अब्बास लखानी कुणाल अरोरा जयद विलोत्रा आणि बशीद परियार या सगळ्यांकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब घेऊन सगळं जे जाळं आहे ते तयार केलेलं आहे त्यामुळे नक्कीच रिया या ठिकाणी आल्यानंतर तिची अटक होईल असंच म्हटलं जातंय आहे विशाल आणि आज रिया चक्रवर्तीला अटक होऊ शकते असं कळत एकूणच त्या दृष्टीने हालचाली होताना दिसत आहेत ही अटक ही होत असताना एन सी कडनं कोणते प्रश्न रियाला विचारले जाऊ शकतात अजित बरेचसे प्रश्न आहेत विशाल सर्वात आधी म्हणजे रिया चक्रवर्तीने अंमलीपदार्थ कधीपासून घ्यायला सुरुवात केली तिला कोणी सांगितलं कशी ती घ्यायची कोणाकडून तिने अंमलीपदार्थ आणलेले आहेत कोणकोणते आतापर्यंत अंमलीपदार्थ तिने विकत घेतलेले आहेत अंमलीपदार्थ विकत घेण्याकरता किंवा तिने जे सेवन केलेले त्याकरता ती पैसे कुठून आणायची सुशांतच्या खात्यातून तिने पैसे वळते केलेले आहेत का सुशांत अंमलीपदार्थ घ्यायचा का जर सुशांत अंमलीपदार्थ घेत होता तर त्याला तू रोखलं का नाही सुशांतची तब्येत बरी नव्हती तर तू त्याला अंमलीपार्थ घेण्यापासून रोखलं का नाही सुशांत अंमलीपार्थ घेत होता हे तुझ्याकडून घेत होता की तो त्याला कोण देत होतं देत होतं तर त्याला कोण देत होतं तो कुठून आणायचा तू कुठून आणायची तुझ्याकडे तू तु रियाचे कोणकोणत्या अंमलीभार तस्करांशी संबंध आहेत की नेहमी सोहित चक्रवर्तीकडूनच अंमलीभार घ्यायची का सायमिल मिरुंडाला आणायला पाठवायची किंवा दुसरी कोण अशी व्यक्ती होतं जे रियाल पदार्थ द्यायचे पदार्थ दसांशी तुझे किती संबंध आहेत कधीपासून घेते आहे किती वर्ष झाले तू अंमली पदार्थ घेते आहे की आतापर्यंत किती अंमली पदार्थ घेतलेले आहेत कोणकोणत्या प्रकारचे घेतले आहेत असे विविध जवळपास पंचवीस प्रश्न जे आहेत ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवलेले आहेत रिया आल्यावर तिला या प्रश्नांची सरबत्ती केली जाईल आणि त्यावरूनच त्यांचं समाधान जर झालं तर तिला चौकशी करून सोडलं जाईल आणि पुन्हा उद्या चौकशी करता बोललं जाईल पण शक्यता तशी नाही आहे कारण ज्या पद्धतीनं एनसीबीच्या अधिकारांनी तयारी केलेली सगळं दिसतंय त्याच अनुषंगे रिया चक्रवर्तीला आज अटक होईल धन्यवाद अजित सगळ्या माहितीबद्दल रिया चक्रवर्तीला आज अटक होऊ शकते कारण तशा हालचाली होताना दिसत आहेत तिला चौकशी करता तिला हजर राहायला सांगण्यात आलेले बघूयात नेमकं पुढे काय घडतं या सगळ्या घडामोडींवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत यानंतर बघूयात गर्भपाताच्या गंभीर गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर असलेल्या डॉक्टर सुधा मुंडेच्या रुग्णालयावरती छापा टाकण्यात आलाय जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे जामिनावर बाहेर आल्यानंतर ही परळीत त्याचा बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू होता आणि त्यांच्या दवाखान्यातून कोरोनाच्या रुग्णाचं गर्भपात करण्याचं संशयास्पद साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे मध्यरात्रीपासून ही कारवाई सुरू होती अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहे सुरेश बीड जिल्हा ज्यांच्या कुकृत्यामुळे ओळखला गेला म्हणजे खरं तर यांच्यामुळे बीड जिल्ह्याला डाग लागला असं म्हणायला काहीच हरकत नाही या सुधा मुंडेंच्या रुग्णालयावरती पुन्हा एकदा छापा टाकण्यात आला नेमक्या पाठीमागचं कारण काय Uh, विशाल ही धक्कादायक गोष्ट आहे दोन हजार बारामध्ये शेकडो गर्भपाताच्या प्रकरणामध्ये सुद्धा मुंडे हे दोषी आहेत आणि त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तीन चार महिन्यापासून ते बाहेर आहेत परळीमधील नंदावगोळ रोड वरती मुंडे हॉस्पिटल मधून बेकायदेशीर हॉस्पिटल पुन्हा एकदा त्यांनी म्हणजे ते कुकर्म केल्यानंतर आणखी ते हॉस्पिटल सुरू केलं होतं या संदर्भातली कुनकुन मागच्या दहा पंधरा दिवसापासून वैद्यकीय प्रशासनाला होती मात्र त्याच्यावरती पाळत ठेवून रात्री मध्यरात्री पासून ही कारवाई केली गेली तब्बल सात तास ही कारवाई चालली आता सुधा मुंडेंना चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आणखी एक मुद्दा की त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर किंवा शिक्षा तुरुंगात हो ते तुरुंगात होते ते बाहेर आलेले पण त्यांचं जे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांच्याकडे होतं ते सस्पेंड करण्यात आलं होतं का कारण त्यांना प्रॅक्टिस करण्याचा अर्थातच म्हणजे जर सस्पेंड झाला असेल तर अधिकार उरत नाही वैद्यकीय प्रमाणपत्रही सस्पेंड केलेलं आहे आणि जर एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात जर जर आरोप असेल तर त्यांना प्रॅक्टिस करता येत नाही हा मेडिकलचा नियम आहे मात्र ते असताना सुद्धा बेकायदेशीरित्या हे हॉस्पिटल सुरू होतं सुरुवातीला ज्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी विचारण्यासाठी गेले त्यावेळेस मुलीच्या नावाने हॉस्पिटल सुरू आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलं मात्र रात्री जी कारवाई केली गेली त्या ठिकाणी ज्या हॉस्पिटलवरती कारवाई केली गेली त्या ठिकाणी मुलगी सुद्धा होती मात्र मुलीने सांगितलं की या हॉस्पिटलचा माझा काहीही संबंध नाही त्यामुळं हे हॉस्पिटल सुद्धा मुंडेच चालवत होते हे आता वैद्यकीय प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या लक्षात आले त्यामुळे ही आता कारवाई सुरू आहे मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोरोना रुग्णावरती सुद्धा या ठिकाणी उपचार होत असल्या संदर्भातले गर्भपात करण्यासाठी ज्या लागणारे साहित्य आहे ते सुद्धा निघल्याचं धक्कादायक वास्तव आता या कारवाईमधून समोर आलेलं आहे धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल डॉक्टर सुधा मुंडेला अनेक गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल असून सुद्धा जमिनीवर ती व्यक्ती बाहेर आली आणि पुन्हा एकदा त्यांचं हॉस्पिटल सुरू होतं तिथं गर्भपात करण्यासंदर्भातील वैद्यकीय साधन जी आहे सा साधन ती त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आणि त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पुढे पाहूया आता न्यूज एटीन लोकमतने बातमी दाखवताच औंद हॉस्पिटलमधील त्या मायलेकींना आता सगळीकडूनच मदतीचा ओघ सुरू झाला आहे पुण्यातील झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरीश मुरुमकर यांनी त्या हॉस्पिटलमध्ये या मायलेकींना ब्लँकेट खाद्यपदार्थ त्याचबरोबर इतर जीवन उपयोगी साहित्य देऊ केलेलं आहे तर इतर संस्थांकडूनही आमच्या प्रतिनिधींकडे मदत करण्यासाठी सातत्याने फोन येत आहेत या माहिले की गेल्या सात दिवसांपासून औंध हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये राहत असल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवली होती त्यानंतर हॉस्पिटलने तात्काळ या कुटुंबाची निवास आणि जीवनाची व्यवस्था केली आहे या महिलेचा पती तिथं उपचार घेतोय त्यामुळे काय माझ सर्वसामान्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर असणारे प्रसंग या सगळ्याच्या न्यूज एटी लोकपत कायम आपली बांधिलकी ठेवून पुढे असतं आणि ह्या मायले की त्या हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये राहत आहेत गेल्या सात दिवसांपासून या कुटुंबातील जो प्रमुख व्यक्ती आहे त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात अशावेळी त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून या मायले की तिथे पार्किंगमध्येच झोपत होत्या आणि न्यूज एटी लोकपतनं ज्यावेळेस ही बातमी दाखवली तेव्हा आता त्यांना मदतीचा ओघ सुरू झालाय बोलूयात आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली आपल्या सोबत जी या काय याबद्दल आपण सांगाल कशा प्रकारची मदत देऊ केली जाते नमस्कार सर्वप्रथम मी लोकमतला धन्यवाद देईल कारण की आता आपण पाहते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात ह्या सर्वच घटना आमच्यापर्यंत पोहचत नाही ज्या ठिकाणी खरी गरज आहे खरी मदत द्यायला पाहिजे ते आपण आमच्यापर्यंत पोहोचवली यामध्ये औन विभागातल्या या हॉस्पिटलमध्ये माझ्या त्या भागातल्या महिला पदाधिकारी यांनी भेट घेऊन या दोघींची राहण्याची व्यवस्था करत आहेत त्याच्यामुळे त्यांना जी गरज लागेल जी मदतीची गरज असेल ती आमच्या वतीनं पोहोचवली जात आहे पण पण एक लक्षात येत नाही की आम्ही माध्यम प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत खर तर इतर यंत्रणा त्यांच्याकडे का लक्ष देत नाही पार्किंग मध्ये राहत आहे साहजिकपणे या गोष्टीकडे हॉस्पिटलचं लक्ष जायला हवं नक्कीच हॉस्पिटल मधल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं होतं किंवा डॉक्टरांच्या लक्ष द्यायला हवं होतं की गेली सात ते आठ दिवसापासून हे कुटुंब हे पार्किंग मध्ये राहते पण मला तुम्हाला सांगू इच्छिते की आत्ताचा जो कोरोनाच्या हा महामारीचा आदर आपल्या आवतीभोवतीला आहे त्यामध्ये प्रत्येकजणच त्रस्त आहे कदाचित यामुळे त्यांचं दुर्लक्ष होऊ शकलं असेल पण आपण आता तुमच्या माध्यमातून ही बातमी पोहोचल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल न्यूज एटीन लोकमत कायम सामान्यांशी बांधिलकी ठेवून आहे आणि त्याचाच हे उदाहरण आपण बघतोय की है है आता या कुटुंबाला मदत मिळते हे कुटुंब आपल्या घरातल्या प्रमुख व्यक्तीवरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत गेल्या सात दिवसापासून त्यांची राहायची सोय नाही ते पार्किंग मध्ये झोपत होते आणि ही हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता त्यांना मदत देऊ केली जाते त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे यानंतर वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघतो न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर बातमी आहे गडचिरोलीतनं गडचिरोलीमधील धानोरा तालुक्यातील एक दिलासादायक बातमी अशी आहे की प्रशासनाने पूल पूल बंधाऱ्याची निर्मिती केल्यामुळे दहा गावांचा पाण्याचा प्रश्न जो तो कायमचा सुटलाय धानोरा तालुक्यातील करगमर्का या परिसरातील गावातील मोठ्या नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात लोकांचा संपर्क तुटला होता पण अखेर प्रशासनाने दोन्ही समस्यांवर उपाय म्हणून पुलकम बंधाऱ्याची निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळे चक्क दहा आता दहा गावांचा बंधाऱ्याचा प्रश्न जो आहे तो मिटला आहे दरम्यान यामुळे बंधाऱ्यातील वाहून जाणाऱ्या जाणारं जे जा पाणी आहे ते झिरपून या आसपासच्या दहा गावांमधील शंभर हेक्टर जमीन ओलीत होणार आहे पुलकम बंधाऱ्याच्या निर्मितीचा विदर्भातील हा अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग आहे भंडारा जिल्ह्यातल्या गोसिकू धरणातून आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्षातला सगळ्यात मोठा विसर्ग झालेला आहे आणि त्यामुळे नदीतल्या पूर पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्याचा फटका गडचिरोली जिल्ह्याला बसलेला आहे गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस नसला तरी वैनगंगा आणि तिच्या उपनद्यांना आलेला पूर त्यानंतर प्राणिता नदीच्या पूर पातळीत वाढ झालेली आहे गोदावरीच्या पूर पातळीत वाढ झालेली आहे त्यामुळे तब्बल दहा मार्ग बंद पडलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली नागपूर मार्ग पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे दक्षिण गडचिरीतल्या सहा तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क चामोर्शी आणि गडचिरोलीच्या दरम्यान शिवनी आणि गोविंदपूर नाल्याला पूर आल्यामुळे संपर्क तुटलेला आहे दक्षिण गडचिरीतल्या पाच तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला कारण आष्टी लगत वैनगंगा नदीवरील मोठा हा पाण्याखाली गेलेला आहे आणखीन काही मार्ग बंद पडलेले आहेत आरमुरी ब्रह्मपुरी हा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे ब्रह्मपुरी वडसा देसाईगंज संपर्क तुटलेला आहे वडसा देसाईगंज ते लाखांदूर भंडारा जिल्ह्याला जाणार तो संपर्क बंद आहे आपण बघू शकतो ही प्राणिता नदी आहे कशा पद्धतीने या नदीमध्ये हे पात्र पूर्ण दो चारी बाजूने भरलेलं आहे आणि ही अवस्था आता पूर्ण शंभर किलोमीटरची ही नदी अशा पद्धतीने भरून वाहत आहे उद्या उद्या सकाळपर्यंत या नदीच्या पाणी पातळीत आणखी गंभीरतेने वाढ होण्याची शक्यता आहे देसाईगंज शहराला पुराचा फटका बसलेला आहे त्या ठिकाणी साठ पेक्षा जास्त घरांमध्ये असलेल्या तीनशे लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे सावंगी मध्ये हीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी देसाईगंज शहरामध्ये या बुलेटीन मध्ये इथेच आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत